स्नेह नमस्कार। युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून। मित्रहो, इसवी सन 2000 च्या आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते। अगोदरची 70 वर्षे म्हणजे त्यांना जणू काळाकुट्ट अंधार भासत राहतो, परंतु वस्तुस्थिती अशी नाही। कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते। निर्माणाच्या प्रक्रियेतून जाताना देशाला मागील 75 वर्षात कोण कोणत्या प्रसव वेदना सहन कराव्या लागल्या हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे। देशाची विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे। या मालिकेतील पहिले पुस्तक आहे रामचंद्र गुहा यांचे इंडिया आफ्टर गांधी, आणि प्रस्तुत पुस्तकाचा परिचय करून देणारा विद्यार्थी आहे प्रसेनजीत भद्रे। इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून JRF सह राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात नेट परीक्षा त्याने उत्तीर्ण केली आहे। आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे ताकदीचे वाचन असणाऱ्या प्रसेनजीतचे आणीबाणी आणि महाराष्ट्र या विषयावर PhD साठीचे संशोधन चालू आहे। त्याने करून दिलेला हा पुस्तक परिचय आपल्या सगळ्यांना प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाकडे वळवेल असा आम्हाला आशावाद वाटतो। नमस्कार, युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपल्या सर्वांना 75 स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 75 वर्ष पुस्तकाच्या पानातून या उपक्रमांतर्गत मी प्रसेनजीत भद्रे आपणासमोर रामचंद्र गुहा लिखित इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद भारत गांधी के बाद या पुस्तकाची ओळख करून देणार आहे। या पुस्तकाच्या नाव हे लक्षात आले असेल की या पुस्तकात आपल्याला स्वतंत्र उत्तर भारताच्या इतिहासाबद्दल वाचायला मिळेल। स्वतंत्र उत्तर भारताच्या जडणघडणीबद्दल माहिती देणारा हा एक महत्त्वाचा अभ्यासनीय व रंजक ग्रंथ आहे। भारताचा इतिहास अभ्यासताना आपण साधारणपणे तो 1947 या सालापर्यंतच अभ्यासतो। त्यानंतरच्या काळाला आपण तितकंसं महत्त्व देत नाही, केवळ राजकीय गप्पा मारण्यापुरता आपण त्या काळाचा विचार करतो। पण या पुस्तकातून तो महत्त्वाचा कालखंड रेखाटला आहे ज्यामध्ये आजच्या आधुनिक भारताची जडणघडण झाली। या पुस्तकाची प्रस्तावना विशेष महत्त्वाची आहे, ज्यातून आपल्याला समजतं की आपण एका अशा आगळ्या देशात राहत आहोत जेथील लोक धर्म भाषा प्रांत या वेगवेगळ्या अस्मितांनी विभागलेले आहेत। परस्पर विरोधी इथं संबंध जोपासणारे आहेत, तरी ते एकत्र राहतात आणि भारत एक लोकशाही राष्ट्र आहे अशी जागतिक ओळख दाखवतात। बऱ्याच पाश्चिमात्य विचारवंतांनी अशी भविष्यवाणी केली होती की इंग्रज राज्य संपल्यानंतर हा देश लोकशाही व्यवस्था राबवू शकणार नाही, तो एक राष्ट्र म्हणून देखील एकसंध राहणार नाही, येथे अराजकता माजेल किंवा हुकुमशाही येईल। पण असे काही न घडता येथे अजूनही लोकशाही टिकून आहे आणि आपण एकसंध राष्ट्र म्हणून देखील आहोत। या अशा आगळ्या राष्ट्राची जडणघडण आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते। या पुस्तकाच्या पहिल्या भागात म्हणजे और कारवा बनता गया या भागात 1947 या साली जेव्हा दुसरा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारतासमोर नेमकी कुठली आव्हाने होती व त्यातून त्यांनी त्यातून आपण कसा मार्ग काढला याबद्दलची माहिती आहे। भारताला स्वतंत्र मिळाली त्यावेळी एकीकडे आपण स्वतंत्र झालो हा आनंद होता व तो लाल किल्ल्यावर साजरा देखील होता, तर दुसरीकडे फाळणीमुळे विभक्त झालेले लोक आपल्या जीवन जगण्यासाठी संघर्ष करत होते। हिंदू मुस्लिम शीख यांच्यात धर्मावरून प्रचंड दंगली होत होत्या आणि या दंगलीच्या आगीत संपूर्ण देश झोकला जाण्याची व तो बेचिराख होण्याची शक्यता होती। या दंगलीच्या काळात धार्मिक सलोखा टिकावा, रक्तपात थांबावा म्हणून खरे प्रामाणिक प्रयत्न हे महात्मा गांधी यांनी केले।
तुम्ही महात्मा गांधी यांचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल, पण फाळणीनंतर धार्मिक उन्माद थांबावा यासाठी महात्मा गांधी यांनी केलेले कार्य तुम्हाला मान्य करावे लागेल. आणि हे कार्य करतानाच 30 जानेवारी 1948 या रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली गेली. आणि गांधी आपल्यात नाहीत ही भावना पूर्ण भारतभरात ही बातमी पूर्ण भारतभरात पोचली. त्यामुळे भारतभरात दुःखाची व सहानुभूतीची एक मोठी लाट पसरली व परिणामी धार्मिक दंगली देखील थांबल्या. या देशाला एकत्र करण्याच्या प्रयत्नात महात्मा गांधी यांना आपला प्राण द्यावे लागले. स्वतंत्र होणाऱ्या भारतासमोरच्या दुसऱ्या महत्त्वाच्या आव्हानाची व पेचाची या पुस्तकात पुढे चर्चा होते. तो प्रश्न म्हणजे संस्थानिकाचा प्रश्न. या भारतात जवळपास 600 संस्थाने होते व त्यांनी भारतात राहावे किंवा पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे या संबंधीचे अधिकार इंग्रज सरकारने संस्थानिकांना सुपूर्द केले होते. त्यामुळे या संस्थानिकाच्या विलीनीकरणाचा मोठा पेच देशासमोर होता. त्यांना भारतात सामील होणे हे भारताच्या एकतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. या संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी राजी करण्याचे काम सरदार पटेल व त्यांचे सहकारी कृष्ण मेनन यांनी केले व ते त्यांनी कशाप्रकारे केले हे आपल्यास या पुस्तकातून सविस्तर वाचायला मिळेल. त्यांनी प्रत्येक संस्थानिकाकडून एक करार करून घेतला ज्यानुसार संस्थानिकांना त्यांचं संरक्षण, परराष्ट्र धोरण व दळणवळण विषयक अधिकार भारताला द्यावे लागतील. तसेच त्या बदल्यात संस्थानिकांना त्यांची पदवी धारण करण्याचा अधिकार असेल व त्यांना भारत सरकारकडून मानधन किंवा तनखे घेण्याचा अधिकार असेल असे ठरले. जुनागड, त्रावणकोर, हैदराबाद, जम्मू काश्मीर यासारखे संस्थाने वगळता जवळपास सर्व संस्थानाचे विलीनीकरण हे आपण सहज पूर्ण करून घेतले. तर जुनागड येथील लोकांनी बहुमताने पुढे भारत राहण्याचा निर्णय घेतला. हैदराबादमध्ये देखील निजाम याच्या सत्तेविरुद्धात लोकचळवळी चालूच होत्या व त्या संस्थानामध्ये आपण नंतर पोलीस कारवाई करून हे संस्थान भारतात समाविष्ट करून घेतलं. काश्मीरच्या बाबतीत मात्र पेच अजूनही कायम आहे. आज काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच त्याचा काही भाग पाकिस्तानकडे देखील आहे. या पुस्तकातून एक अख्तरजीत हसीनवादी या नावाने पूर्ण प्रकरणच काश्मीर या भागावर लिहिलं गेलं आहे. संस्थानाचे विलीनीकरण मला 2 मिनिटांसाठी महत्त्वाचे वाटते. त्यापैकी पहिले अर्थातच ते भारताच्या एकसरीसाठी एकतेसाठी महत्त्वाचे होते. अन्यथा भारताचे शेकडो तुकडे पडले असते. तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संस्थानाची राज्यव्यवस्था ही मध्ययुगीन सरजामी पद्धतीची होती आणि भारतात सामील होण्याचा अर्थ होता की ती सरजामी राज्यव्यवस्था जाऊन इथे त्या संस्थानामध्ये लोकशाही व्यवस्था आणेल. आणि या व्यवस्था परिवर्तनासाठी मला हे एकत्रीकरण महत्त्वाचे वाटते. स्वतंत्र भारतासमोरचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न या पुस्तकातून चर्चेला गेला आहे तो म्हणजे फाळणीनंतर पाकिस्तानामधून भारतामध्ये आलेल्या स्थानांतरित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न. संपूर्ण घर, मालमत्ता व आपलं जे काही आहेत नाते होते सगळं सोडून भारतामध्ये आलेल्या या लोकांना पुन्हा वसवणं हे मोठं आव्हानाचं काम होतं. त्यांना अन्नधान्य, कपडा, निवारा या सगळ्याची व्यवस्था करणं ही भारत सरकारची जबाबदारी होती. आणि हे कार्य कशाप्रकारे पार पाडलं गेलं याची माहिती या पुस्तकातून वाचायला मिळते. आणि हे वाचणं मोठं माहितीपूर्ण आहे. या स्थानांतरितासाठी मोठमोठे कॅम्प उभारले गेले, त्यांना भारतात जमिनी दिल्या गेल्या, त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली, त्यांचं म्हणजे घराचं वाटप केलं गेलं, त्यांच्या मनोरंजनासाठी देखील सुविधा या काळात केली गेली होती. आणि हे सर्व कार्य सनदी अधिकारी तरलोक सिंग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलं. हे पुस्तक वाचताना आपणास जागोजागी असं लक्षात येतं की भारताचे सनदी अधिकारी आणि जी नोकरशाही व्यवस्था आहे ती भारताच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कशी महत्त्वाची आहे हे आपल्याला या पुस्तकातून समजत जातं. पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे दुसरा भाग हा नेहरू व त्यांच्या कालखंडाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. आज आपण भारतात गेल्या 60-70 वर्षात देशामध्ये काहीच महत्त्वाचं घडलं नाही व जे काही प्रश्न आहेत ते सगळे नेहरू व गांधी यांनी निर्माण केले आहेत असं मानणाऱ्या राज्यकर्त्याच्या काळात आहोत. नेहरू जन्मालाच आले नसते तर बरं झालं असतं, आपलं कल्याण झालं असतं असं मानणारा मोठा वर्ग सध्या भारतामध्ये आहे. तर या भागामध्ये नेहरू यांच्या कार्याची व जवळपास 1962 त्यांच्या कार्याची व कालखंडाची चर्चा आहे. पंडित नेहरूबद्दल वाचताना एक लक्षात येतं की ते एक निश्चित विजन ठेवणारे व लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असणारे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनमानसामध्ये लोकशाही पद्धत पोहोचवली व रीतसर निवडणुका घेऊन सत्तेमध्ये येण्याची पद्धत सुरू केली आणि हे खूप महत्त्वाचं काम आहे.
इतकी अफाट लोकसंख्येतल्या देशात निवडणूक प्रक्रिया राबवणं हे खूप अडचणीचं व वेळखाऊ काम होतं. कोट्यवधी अशिक्षित लोकांना आपलं व आपल्या देशाचं भवितव्य ठरवण्याची संधी देणं हा एक मोठा जुगारच होता. पंडित नेहरूंनी भारतभर प्रचार करून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी मतदान घेण्या तयार करून घेतल्या. मतदान कसं केलं पाहिजे याबद्दलची माहिती देण्याची व्यवस्था केली. निरीक्षक लोकांना देखील योग्य मतदान करता यावं याकरिता राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याची व्यवस्था त्यांनी केली. काँग्रेसचं पहिलं निवडणूक चिन्ह हे दोन जोडी बैल होतं. आता जे पंजा आहे ते पूर्वी दोन जोडी बैल असं होतं. या देशात सार्वत्रिक निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या गेल्या याची मनोरंजक माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. पंडित नेहरू हे जसे भारताचे पहिले पंतप्रधान होते तसेच ते पहिले परराष्ट्र मंत्री देखील होते. भारत व जग या प्रकरणात त्यांच्या परराष्ट्र नीतीची चर्चा केली गेली आहे. 1950 काळात विश्वाच्या पटलावर अमेरिका व रशिया या दोन महाशक्ती जगाचं नियंत्रण मिळण्यासाठी स्पर्धा करत होत्या, ज्याला आपण कोल्ड वॉर या नावानं ओळखतो, आणि आपल्या समर्थकाचे गट निर्माण करत होत्या. त्यातील प्रत्येक राष्ट्राने कुठल्या तरी एका गटात सामील होऊन लष्करी व राजकीय करार करून सामील व्हावं असं व आपली धोरण ठरवावीत असं अपेक्षित होतं. पण भारत हा पूर्वीपासूनच साम्राज्यवादाचा विरोध करणारा राष्ट्र आहे, त्यामुळे नव्याने स्वतःच्या राष्ट्राने अशा कुठल्याही गटामध्ये सामील व्हावे हे नेहरूंना मान्य नव्हते. भारत कुठल्याही गटात सामील न होता अलिप्त राहून आपली धोरणं ठरवी व जागतिक शांतता कायम राहील यासाठीचे प्रयत्न करेल अशी अलिप्ततावादी गटनिरपेक्ष राहण्याची भूमिका नेहरू यांनी घेतली. अशा पद्धतीने गटनिरपेक्ष राहू शकणाऱ्या देशाचा एक समूह असावा असे देखील त्यांना वाटत होते व त्यांनी यासाठी देखील प्रयत्न केले. इजिप्त त्यानंतर इंडोनेशिया व नव्याने स्वतंत्र झालेले आफ्रिकेमधील काही देश यांचा समूह बनण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. 1955 इंडोनेशिया येथे झालेल्या बांधण परिषदेमध्ये अशा गटनिरपेक्षतेचा सहभाग होता व त्यात नेहरू यांची भूमिका ही महत्त्वाची होती. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं अलिप्त व गटनिरपेक्ष राहून फक्त सत्याची बाजू घेणं हे कधीही सहज शक्य नसतं. आपल्या देशाच्या हिताचा व आपल्या देशाच्या क्षमतेचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. ही गटनिरपेक्षता पुढे फार काळ टिकली नाही. पुढे आपण रशियासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. या सगळ्या बाबी आपणास या पुस्तकातून वाचायला मिळतील. आपण हे जाणतोच की भारत एक बहुभाषिक देश आहे व देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या भाषेचा अभिमान पण आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये भाषावार प्रदर्शना व्हावी अशी भारतीय जनतेची इच्छा होती. पण भारताच्या फाळणीनंतर मात्र केंद्रीय नेत्यांना अशी भीती वाटायला लागली की भाषावार प्रदर्शना होईल तर कदाचित ते भारताच्या एकात्मतेसाठी धोक्याचं ठरेल. प्रांत भाषेच्या आधारावर फुटून निघतील. त्यामुळे नेहरू, पटेल, राजगोपालचारी किंवा पट्टाभिषेकरमय्या यासारख्या नेत्यांनी भाषावर प्रांतच्या विचाराला विरोध केला. तो विचारच लागला आणि याचा परिणामस्वरूप पूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रांतातून त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जनतेकडून आंदोलने केली गेली. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश विशेषतः दक्षिण भारतातील राज्य यांचा यात पुढाकार होता. आंध्र प्रदेशामध्ये तर श्री पोट्टी श्रीरामलू यांनी तेलुगू भाषेच्या आधारावर आंध्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी उपोषण सुरू केले आणि या उपोषणात त्यांचा मृत्यू देखील झाला. या सगळ्या गोष्टीच्या परिणामामुळे परिस्थिती ही अधिकच चिघळली व भाषावर प्रदर्शना झाली पाहिजे यासाठी अधिकच तीव्र आंदोलन केली गेली आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्रीय नेत्यांना पुन्हा एकदा भाषावर प्रदर्शना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या सगळ्या बाबीचा विस्तारित अभ्यास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ याबद्दलची माहिती देखील आपणास या पुस्तकातून वाचायला मिळेल. स्वतंत्र उत्तर कालखंडात विशेषतः पंडित नेहरू पंतप्रधान असलेल्या कालखंडात भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले अवजड उद्योग, शेती, जलसिंचन या क्षेत्राच्या विकासासाठी कसे प्रयत्न केले गेले याची माहिती आपणास या पुस्तकातून वाचायला मिळते. भाकरा नागल प्रकल्प असेल, भिलाईचा उत्पाद कारखाना असेल, याची बांधणी कशी झाली याचे सुंदर वर्णन या पुस्तकातून वाचायला मिळते. तसेच हिंदू धर्म सुधारण्याबाबत डॉक्टर आंबेडकर यांनी बनवलेले हिंदू कोड बिल संसदेमध्ये कशा पद्धतीने पास झाले नाही याची माहिती देखील या पुस्तकातून वाचायला मिळेल. भारतामध्ये पूर्वीपासूनच धर्म सुधारण्यापेक्षा धर्मावर आधारित राजकारणच नेहमी श्रेष्ठ असते.
पुढे या पुस्तकामध्ये आदिवासी समस्या या नावाचं एक प्रकरण आहे, ज्यामध्ये झारखंडमधील आदिवासी व नागालँडमधील नागा समाज यांच्या संघर्षाबद्दल माहिती मिळते. या संघर्षाबद्दल आपणास विशेष माहिती नसते. या भागातील नागरिक हे केव्हाही मुख्य प्रवाहाच्या राजकारणाचे घटक नसतात. अगदी स्वतः चळवळीत देखील त्यांचा सहभाग हा अल्पच होता. मुख्य प्रवाहापासून वेगळं असं स्वतःचं स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्व ते जपत असतात. या भागातील आदिवासी दृष्टिकोनातून आपण इतर भारतीय म्हणजे हे त्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे हरण करणारे लोक असतो आणि हे बऱ्यापैकी खरं देखील असतं. झारखंडमधील संघर्षाचं हेच मूळ कारण आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या संघर्षाचं हेच मूळ कारण असतं. तेथील खनिज संपत्तीवर स्थानिक नागरिकांचा अधिकार असला पाहिजे. यासाठी तेथील जनतेंनी जयपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघांतर्गत स्वतंत्र झारखंड राज्याची निर्मिती व्हावी यासाठी आंदोलन केलं. आणि पुढे त्यांना यश देखील आलं. आज झारखंड हे एक वेगळं राज्य आहे, म्हणजे भारताच्या अंतर्गत वेगळं राज्य आहे. तर नागा समाजाच्या लोकांनी मात्र फिजो यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अशा नागरा राज्याची मागणी केली. असं राज्य जे भारतापासून वेगळं असेल, स्वतंत्र असेल, अशा नागरिकांच्या राज्याची मागणी केली. पंतप्रधान नेहरूंनी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि परिणामी नागालँडच्या मागणीसाठी मोठा संघर्ष सुरू झाला. मध्यकाळामध्ये एखादी भूमी जेव्हा ताब्यात घ्यायची असते, त्यासाठी सरळ आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घेण्याची व्यवस्था होती. पण आज आधुनिक राष्ट्राच्या कल्पनेत प्रत्येक लहान प्रांताला स्वतंत्र राहण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करून तशी भूमी ताब्यात घेणं हे देशाची आंतरराष्ट्रीय युद्ध कमी करणारं ठरतं. अशा वेळी देशांतर्गत फुटीरतावाद्याचं दमन या गोंदस नावाखाली प्रत्येक त्या प्रांतातील विरोधकाचं दमन केलं जातं व त्याचवेळी त्या प्रांतातील जे समर्थक आहेत, आपले समर्थक आहेत, त्यांना आर्थिक व राजकीय मदत करून सत्तेवर आणलं जातं. तर नागालँडमध्ये असंच केलं गेलं. नागा लोकांचं आंदोलन हे अशाच प्रकारे दडपलं गेलं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेथील सामान्य लोक नागरिकांना मोठा त्रास झाला आणि त्यामुळे आजही आसाम, नागालँड, मिझोरम यासारख्या देशामध्ये भारतीय नागरिकाबद्दल, विशेषतः भारतीय लष्कराबद्दल नाराजीची भावना आहे. या पुस्तकाच्या पुढच्या भागामध्ये भारत आणि चीन यांच्या संबंधाबद्दल चर्चा आहे. तसेच भारत चीन सीमा प्रश्न, चीनचं युद्ध याबद्दलची माहिती वाचायला मिळते. भारत आणि चीन हे आशिया खंडातील मोठे देश आहेत, तसेच ते साम्राज्यवादाची शिकारी देश आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांनी बंधुभावाने राहावं अशी नेहरू यांची सामान्य धारणा होती. पण स्वातंत्र्यानंतर मात्र चीन हा एक स्वतंत्र साम्राज्यवादी देश म्हणून पाहतोय हे ओळखायला पंडित नेहरू कमी पडले. भारत व चीन यांच्यामधील मुख्य वाद हा सीमेसंबंधी आहे. भारताला वाटतं की भारत व प्राचीन यांच्यामधील सीमा ही प्राचीन काळापासून प्राकृतिक व सांस्कृतिक भेदावर निश्चित झाली आहे. इंग्रज सरकारने देखील ती सीमा हे बिल विचार घेऊनच निश्चित केली होती. मॅकमोनरच्या त्यावर आधारित आहे. पण चीनला असं वाटत नाही. त्यांच्या मते भारत व चीन यांच्यामधील सीमा ही साम्राज्यवादी इंग्रजी सरकारची देण आहे, त्यामुळे ती त्यांना मान्य नाही. आणि हा जो प्रश्न आहे तो दोन्ही देश आपापसात राजनैतिक करार करून सोडवण्यासाठी असमत ठरतात. तेव्हापासून आजपर्यंत तो प्रश्न सुटलाच नाही कधीच. म्हणून भारत व चीन यांच्या सीमेवर सतत युद्धजन्य परिस्थिती असते. या पुस्तकाचा दुसरा भाग भारत नेहरू की बात या नावानं प्रकाशित आहे. त्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी यांचा कालखंड, JP यांचं आंदोलन, तसेच राजीव गांधी सरकार, विशेषतः जनता सरकार आणि राम मंदिर प्रश्न यासारखे प्रश्न चर्चिले गेले आहेत. तर वाचकांनी हे पुस्तक, विशेषतः भारत गांधी के बाद हे पुस्तक नक्की वाचावं. स्वतंत्र उत्तर भारतातील कालखंड समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आणि अभ्यसनीय पुस्तक आहे.